कुणाची मदत कधी आणि कशी घेता येईल हे एकदा का प्रशासनाच्या लक्षात आलं की मग काम झालंच म्हणून समजा. मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंठे यांनाही डोंगरांच्या कडेकापाऱ्यात कचरा दिसला पण तिथली साफसफाई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली नाही. मग कुणी केली साफसफाई पाहूया. पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनियरच्या हातात फावडे चक्रावलात ना हे ऐकून, पण मुंबईतल्या घाटकोपर परिसरात डोंगर कपाऱ्यात कचऱ्याचं साम्राज्य आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मेट्रोतून प्रवास करत असताना हे दृश्य पाहिलं आणि तातडीनं साफसफाईचे आदेश दिले. पण या अवघड भागांमधली साफसफाई करणार कोण हा मोठा प्रश्न. अखेर यासाठी सह्याद्री ॲडव्हेंचर्स क्लबची मदत घेण्यात आली. या संस्थेतल्या डॉक्टर, इंजिनियर्स आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हा भाग स्वच्छ केला. डोंगर एरियाचा कचरा साफ होणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही बोलता बोलता मग आम्हाला अशी संकल्पना एक सुचली की अशा पद्धतीचे गिर्यारोहक आणून ट्रॅकिंग पद्धतीने वरून त्यांना कचरा तो वरून खाली ढकलला जाईल आणि खाली आमचे स्वच्छ मुंबई अभियानाचे या प्रबोधनाची जी लेबर्स आहेत ते काम करून तिकडचा कचरा साफ करतील. घाटकोपर मधल्या भीमनगर भागात ही साफसफाई करण्यात आली. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानच्या अंतर्गत संपूर्ण स्वच्छता अभियान हा एक आपण कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. आज तर या पोलीस अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर्सनी हातात फावडे घेऊन साफसफाई केली, पण आपला परिसर आपण स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी किंबहुना कर्तव्यच आहे. फक्त क्लाइंबिंग करतो तसं नाही आहे, आम्ही क्लाइंबिंग सोडून सामाजिक कार्य जेवढे जेवढे समजे की असतात ते सुद्धा आम्ही करतो. स्वच्छ मुंबई, हरित मुंबई सांगतात ते आपण करू शकणार आणि हे सगळं आपल्यावर आहेत, आपण कसं काय करतो ते. मेट्रोतून सफर करताना आयुक्तांना हा कचरा दिसला, तसाच मुंबईतल्या इतर भागातला कचराही त्यांना लवकरात लवकर दिसो आणि त्या भागाची साफसफाई झटपट हो हीच अपेक्षा. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.